नमस्ते, मी उज्ज्वला, महाराष्ट्र पुण्याहून. गुलाब खरेदी करताना काय काय निकष आपण ठेवायचे आणि कसं निरीक्षण करून गुलाब घ्यायचा या संदर्भातला आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आता आपण गुलाब खरेदी केलेला आहे आणि घरी आणलेला आहे. जेव्हा आपण गुलाब खरेदी करून आणतो तेव्हा घरी आल्यानंतर अगदी 7-8 दिवसांमध्येच त्याची पानं पिवळी पडतात, पानं गळून जातात, काळी पडतात, त्यांच्यावर डाग पडतात, फुलं आलेली असतात ती गळून जातात, फुलं काळी पडतात आणि आपलं झाड मरगळल्यासारखं व्हायला लागतं. तर हे असं होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यावी या संदर्भात आज मी बोलणार आहे. तर जेव्हा केव्हा आपण गुलाबाचं झाड खरेदी करून आणू त्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्याला सावलीमध्येच पण आपल्या बागेपासून थोडंसं दूर ठेवायचं आहे. कारण गुलाब खरेदी केल्यानंतर लगेचच जर त्याला आपल्या इतर झाडांमध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये जर काही गोगलगाई वगैरे असेल तर त्याच्यामुळं आपल्या इतर झाडांमध्ये ती गोगलगाई जाऊन त्यांची संख्या वाढत असते. त्यामुळे 2-3 दिवस आपल्या बागेपासून दूर सावलीमध्ये ठेवायचं. त्यानंतर 10 इंचाची कुंडी कोणत्याही गुलाबासाठी निवडायची आणि त्या कुंडीमध्ये घालून आपण जिथं परमनंटली गुलाब ठेवणार आहोत त्या जागेवर आपल्याला गुलाब नेऊन ठेवायचा आहे. कारण या गुलाबाला आपल्या घरची सवय व्हावी, आपल्या घरच्या वातावरणामध्ये हा रुळावा म्हणून असं करायचं आहे आपल्याला. आता आपल्या गुलाबाला स्ट्रेस येऊ नये किंवा वातावरण बदलामुळे फंगस लागू नये, बुरशी लागू नये म्हणून याला पहिलं पाणी आपण साधंच द्यायचं आहे. जेव्हा केव्हा गुलाब आपण घरी आणू तेव्हा थोडंसं पाणी द्यायचं, त्यानंतर दुसरं पाणी आपल्याला साफच्या पावडरचं द्यायचं आहे. ज्यामुळं वातावरण बदलामुळं जर बुरशी वगैरे लागणार असेल तर ती वेळीच थांबली जाते आणि आपलं गुलाबाला बुरशी कुठलीही होत नाही आपल्या घरी आल्यानंतर. तर असं पाणी दिल्यानंतर पुन्हा तिसरं पाणी देताना आपल्याला इप्सम सॉल्ट घातलेलं पाणी द्यायचं आहे. म्हणजे जर ट्रान्सप्लांटचा शॉक झाडाला बसत असेल तर ते वेळीच थांबतं. इप्सम सॉल्टमुळं कुठल्याही झाडाला ट्रान्सप्लांट प्लांट असो किंवा कटिंग असो कुठलाही शॉक बसत नाही. तर आपल्याला तिसरं पाणी इप्सम सॉल्टचं द्यायचं आहे. गुलाब आपण लगेचच रिपोर्ट करणार नाही आहोत पण त्याला प्रत्येक झाडाला आवश्यक तितकं पाणी मात्र आपल्याला घरी आल्यानंतर द्यावं लागतं. नर्सरीतून गुलाब आणल्यानंतर लगेचच रिपोर्ट करायचा नसल्यामुळं जे काही 15 दिवस मिळतात तोपर्यंत आपलं एकदा साफचं पाणी एकदा इप्सम सॉल्ट घालून होतं. याशिवाय आधीमध्ये आपण साफ पावडरचा फवारासुद्धा करू शकतो. जी कुठली पानं पिवळी पडत असतात, जळून जात असतात किंवा मग ज्या काही काळ्या पडत असतात किंवा ज्याला बुरशी लागत असते अशा कळ्या वरच्यावर कट करून टाकायच्या, त्या अजिबात झाडावर ठेवायची नाही. जी काही झाडाची माती असते ती सुद्धा स्वच्छ ठेवायची प्लॅस्टिकच्या पिशवीमधली, ज्यामुळं त्यातून सुद्धा आपल्या झाडाला बुरशी होणार नाही.